की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे आहे त्यांनी धोक्याची घंटा वाजवून पुणे महापालिकेला जागा केलाय. जागे व्हा हीच वेळ आहे जागे होण्याची, नाहीतर भविष्य सगळं अंधकार नाही होणार आहे असं महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाने आपल्याला सांगितलं. आपण वृक्ष लागवडीमध्ये प्रचंड मागे आहोत, प्रचंड जगाच्या पातळीवर. मी फक्त आकडा सांगतो माननीय महापौर, ऑस्ट्रेलियामध्ये दर मानसी एका व्यक्तीच्या मागे 3,266 वृक्ष एका व्यक्तीच्या मागे. रशियामध्ये एका व्यक्तीच्या मागे 4,461 वृक्ष आहेत. ब्राझील मध्ये एका व्यक्तीच्या मागे 1,494 वृक्ष आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये 329 आहेत, अमेरिकेमध्ये 600 आहेत. असे विविध देशांमध्ये अगदी वाळवंट असलेल्या इराण मध्ये दरडोई 29 वृक्ष आहेत. भारतामध्ये ती संख्या 28 आहे. दुर्दैवाने तुम्ही जो आवाज सादर केला ना पर्यावरणाचा, त्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये मानसी 1.23 एवढी फक्त वृक्ष आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्याला जागा केले, आपण वेळी जागा झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 2 कोटी वृक्ष लावली. मी बाबा याची मला चांगली माहिती आहे, म्हणजे टेकड्या बऱ्याच आहेत पुणे शहरामध्ये. टेकड्यांची काय अवस्था आहे हे आपल्याला माहिती आहे, काय अवस्था आहे टेकड्यांची. मला वाटत की पुणे शहरामध्ये एकच टेकडी सुरक्षित आहे आणि व्यवस्थित आहे, ती म्हणजे तळजाई टेकडी, जिथं अतिशय योग्य पद्धतीने वृक्षाची लागवड करून त्याचं संवर्धन केलं जात. पण आपण जी वृक्षारोपण करतो, ती 2 कोटी वृक्ष लावली, झिंडोळा पिटवला, त्याच्यामध्ये 2 कोटी मधले माझा आक्षेप आहे या गोष्टीवरती. महाराष्ट्र शासनाने वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली 2 कोटी वृक्ष लावले आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या वन्य क्षेत्रामध्ये त्याचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. पुणे शहरामध्ये सुद्धा वारल्यासारख्या ठिकाणी कार्यक्रम झाला, अनेक कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो. त्यामुळं आपण कृपा करून माहिती घेऊन या विषयावरती माननीय सभासदांनी बोलावं. माननीय महापौर, आपण तळजावरती निश्चित चांगलं काम केलं याची आम्हालाही माहिती आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने जे केलेलं कार्य आहे 2 वर्षामध्ये साऱ्या जगाने त्याचे आभार दिले आणि आपण याच्यावरती चुकीच्या पद्धतीने बोलू नये सभासदांनी. नाही माननीय महापौर, माझी घाटेला विनंती आहे, तुम्ही जी वृक्षारोपण मागच्या वर्षी लावून शासनाच्या ती सगळी वृक्ष आपण दोघं बघायला पाहिजे. आज काय करायचं, आज काय करायचं तुम्ही म्हणा, त्यावेळेस माझी याची तयारी आहे. महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. साधारणतः महानगरपालिकेच्या एरियामध्ये 40 लाख मोजणी करायची ना, ठेकेदार मध्ये सुरू केला का. आपण GIS आधारावर सर्वे करण्याचा फायदा एवढा आहे की आज आपण जर वेबसाईटला गेले, साधारणतः 17 लाख झाडांची आतापर्यंत सर्वे झालेला आहे. अपेक्षित आहे की 40 लाखाच्या वर झाड आपल्या शहरामध्ये आहेत. या 17 लाख झाड आजही आपण आपल्या वेबसाईटवर झाडाचा प्रकार, त्याची सध्याची परिस्थिती,
त्याच्या कुठल्या एक्झॅक्ट लॉंगिट्यूड लॅटिट्यूड प्रमाणे आपण सर्व बघू शकताय अशा प्रकारच्या जीआयएस वर आधारित आपण सर्वे करत आहोत. आणि येत्या वर्षभरामध्ये, कारण तो पण 2 वर्षाचा करार आहे, 2 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असलेले सर्व झाडांची माहिती जीआयएस वर आपल्या वेबसाईटवर आपण नागरिकांना सर्वांना उपलब्ध करून देणार आहोत. की हा काम आपण 10 महिन्यापासून सुरू केला आहे, 1 वर्षभरात संपेल. आणि याच्यानंतर दर 6 महिन्यांनी सॅटेलाइट इमेज प्राप्त करू ते कम्पेअर करण्याचं काम सुद्धा आपण हाती घेतोय. म्हणजे पूर्वी काय होतं आणि 6 महिन्यानंतर त्या ठिकाणी जो झाड आहे की नाही हे आपल्याला त्या 2 इमेजेस कम्पेअर करून लक्षात येणार आहे. त्यासाठी सॅटेलाइट इमेज खरेदी करण्याचा दर 6 महिन्याने जो रॉकेट आपल्या स्थायी समितीला आहे त्याची त्याला मान्यताही मिळालेली आहे. त्यामुळे तोही विषय आपण मागे लावणार आहोत की या पुढे जर ते झाडांच्या कत्तल होत असेल तर आपल्याला 6 महिन्याच्या आत तो कळेल की या ठिकाणी असा सर होता आणि बिना परवानगी अशी कारवाई झालेली आहे, जेणेकरून आपल्याला मॉनिटर करता येईल की झाडांबद्दल काय चालले आहे.